parada mai cați, tu sutează-mă de rest. Am vrut ce iau stele. Magea am vrut la caizală. Permitul la sundar, n-ai. Dar caji caji, te te nărși mână. N-ai te la mânsat în uteaula. Dar mie navața cea n-ai. Janki tăi, lăucăr khali cel. Bahar polișa alet, părșuta de ne păcădăla. Care Parshu? Bada, polis alet mala pakdayla. Mi vicharle tyanna maja guna kay ahe, mala mhanle Amrutacha kidnapperla golya ghatlyat tumhi. Aho, pan mi kay mhanle golya nahi, takar puja karayachi hoy tyanchi. Tula kayhi honar nahi Parshu. Nahi nahi, mala kay honyachi bhiti nahi mala. Vaknis madhe padle hote, mi tyanna mhatle vaknis madhe padu naka, maja kay vhayachi te hon jaun de. Tula sangitle na, tula kahihi hou denar nahi mi. Ani dada, Amrutachi pan chaukashi karnar mhantlyat te. Are că maansa ai ca cum ai? Ce poliție mănăstiti ca ai? Ce bani ca sligă te ai? Mi mănlătea na, am ce amurte la ajibat tara sota ca mane. Cutete. E vacaniste în ceva robas lid bolet. Nicai mănto dada, tu nu cota razgiu. Maze ca ai ce chine, te maze mă zic hunza unde e. Tu locala ca tap ca mine, tu ai aniat, hi anita paci băr. Părșu sota acea jiva vor udar hun, tu mașa muli la vațăules. Tu ia chesa la idac ca poți de noi mi. Să-l mai ceva urmăr. Are noco. Ce? Că să ai, te loc mala ca ai mânlei, dar mala ca ai vatat nere. Că te ude tu la ca ai bolle, am rut la ca ai bolle, ce-am chiu în ea ca ai bolle, na. Află tal că s-a tăcel. Guli bil galit mi tena. Dige. Tu te-am bite? Mie tot te-am bitut. Inspector Saheb, tu mi-ai mai ceva la atac că rușcat n-ai. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी त्या दोन गुंडांना मारले आणि ते गुंड होते देशासाठी लढणारे जवान नव्हते त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याला अटक करायला आलात तुमचं काहीतरी गैरसमज झालंय सर आम्ही इथे परशुराम किल्लेदारांना अटक करायला नाही आलो म्हणजे त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल पण त्यांना जामीन देखील लगेच मिळेल पोलीस स्टेशनला यायची सुद्धा काही आवश्यकता नाही मग तुम्ही इथे आलात कशासाठी मी इथे आलोय ते परशुराम किल्लेदार आणि अमृता किल्लेदार यांचं स्टेटमेंट हवंय मला परशुचं स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता पण अमृताचं नाही आणि तरी तुम्हाला ते हवं असेल तर आधी मला तिच्या डॉक्टरांशी बोलावं लागेल ओके सर माझी काहीच हरकत नाही सर आणखीन एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे त्या किडनॅपरची ओळख पटली आहे जगन्नाथ इंदुलकर असं नाव आहे त्या गुंडाचं खून दरोडे मारामाऱ्या अशा अनेक खटल्यामध्ये त्याचं नाव होतं सर जगन्नाथ इंदुलकर म्हणजे तोच बरोबर ओळखणार वाकनीस साहेब तुम्ही तोच जगन्नाथ इंदुलकर जो तुमच्यासाठी काम करत होता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब आमच्या सूत्रांकडून आम्हाला खात्रीलायक माहिती कळली आहे की काही दिवसांपूर्वी हाच जगन्नाथ इंदुलकर वाकनीस साहेबांसाठी काम करत होता काय वाकनीस साहेब मी बोलतोय ते बरोबर आहे ना घराला आता फक्त तुम्हीच सावरू शकता पण त्याच्यासाठी आधी तुम्ही स्वतःला सावरण्याची गरज आहे अमृताच्या बाबतीत जे काही घडलंय ते आणखी कोणाकोणाला माहितीये तुम्ही मी आणि हे ही गोष्ट आपल्या तिघातच राहिलेली बरे मामांना सुद्धा कळता कामा नये असं काही झालंच नव्हतं लक्षात ठेव पण आता याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं
अमृताला सांभाळणं नाही आहे का? मला कळत नाही आहे का, पण भविष्यातले धोके पाहता ही गोष्ट आपल्या तिघातच राहिलेली बरी. आणि अमृताचं काय, ती कशी विसरले, तिला कसं बाहेर काढायचं याच्यातून? हिरवी वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीवरच्या बातम्यातून आपण ऐकतो ती सुन्न करणारी गोष्ट आज आपल्याच घरात घडली. यातून कसा मार्ग काढायचा हे ना तुला माहिती ना मला. तरी अमृतासाठी आपण उत्तमातला उत्तम तज्ञ डॉक्टर आणू. पण तरी ही गोष्ट आपल्या तिघातच राहिली पाहिजे. वाकनीस, अमृताला किडनॅप करणारा माणूस तुमचा होता तर? नाही साहेब, तो कधीच माझा माणूस नव्हता. मी फक्त एकदा एका कामासाठी त्याला वापरला होता. अच्छा, म्हणजे अशा माणसांकडे तुमची वैयक्तिक कामही असतात तर? साहेब, मागे एकदा परशु साहेबांवर तुम्ही लक्ष ठेवायला सांगितलं होतं, त्यावेळेला मी याला वापरला होता. परशुवर लक्ष ठेवायला मी तुम्हाला कधीच सांगितलं नव्हतं वाकनीस. तुम्हाला असं वाटत होतं की त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. साहेब, त्यावेळी परशु साहेबांवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं होतं. त्यानंतर तुमचा कधीही संबंध आला नाही त्याच्याशी? आला होता. त्याला मी शेवटचं काम दिलं होतं, ते म्हणजे वनिताबाईंचा बंदोबस्त करणं. त्यानं ते काम केल्यानंतर कधीच परत संबंध आला नाही साहेब. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वाकणेस अशी उत्तर देताना. माणसांची पारख नाही तुम्हाला, कुठचंही जबाबदारीचं काम तुमच्यावर सोपवावं अशी लायकी नाही तुमची. साहेब, माझं काही चुकलं असेल तर? तुमचं चुकलं आहे. तुमच्यामुळेच तो माणूस घराच्या आसपास फिरला असणार आणि त्याने अमृताला पाहिलं असणार. नाही साहेब, त्याला आपल्या घराच्या आसपास कधी फिरकू दिलं नाही. निर्लज्जासारखी काहीतरी उत्तर देऊ नका. तुमच्यामुळेच माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे. आत्ताच्या आत्ता तोड काळा करा तुमचा इथून. निघा, चला वाकणीस, निघा, नाहीतर तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचे अन्य मार्गही माहिती आहेत मला. आता तर माझी खात्रीच पटली आहे, या घरात नक्कीच काहीतरी प्रकरण चाललंय जे आपल्यापासून लपवत आहे. कुठून तरी काहीतरी चोरून ऐकून आलेली दिसतीयस. मी काही कोणाच्या भिंतीला कान लावून बसले नव्हते. जाता जाता जे कानावर पडलं ते तुम्हाला सांगते. बर, मग आता जाता जाता काय कानावर पडलं तेही सांग. ऐकण्याचा खूप प्रयत्न केला पण काही नीट ऐकू आलं नाही. पण त्यांना आपल्यापासून काहीतरी लपवायचं होतं हे स्पष्टपणे जाणवत होतं त्यांच्या बोलण्यावरून. त्यांना म्हणजे कोण? आत्या. अहिल्या आत्या आपल्यापासून काही लपवत असेल ना तर त्यामागे तितकंच महत्वाचं काहीतरी कारण असेल. ते आपल्याला नाही कळलं ना तर चांगलंच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अज्ञानात जास्त सुख असतं. म्हणजे मी जे तुम्हाला सांगते ते तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाहीये का? अजिबात नाही. आता ह्या क्षणाला महत्त्वाची आहे फक्त अमृता. ती पुन्हा पूर्वीसारखी कशी होईल याचाच विचार, याचेच प्रयत्न व्हायला हवेत.
हे जे काही तुम्हाला तुमचं अज्ञानात सुख असतं असं वाटतंय ना, ते सुख म्हणजे दुबळेपणा आहे. महा दुबळेपणा घालवण्यासाठी आता काय करणार आहात आपण? आपल्यापासून जे काही लपवलं जात आहे ना ते आपल्याला कळलंच पाहिजे. कदाचित त्यामुळेच मी माझ्या अपमानाचं उत्तर देऊ शकेन. आजारपणात उठल्यानंतर ना अहिल्या माणसं शांत होतात, हळवी होतात. तू या सगळ्यांच्या चुकीमुळे मृत्यूचा दरवाजा ठोठावून आले मी. अशी कशी सोडेन यांना? वाकनीस काका, तुम्ही आता यांच्याशी बोलत होतात ना? काय म्हणाले हे? कसे आहेत? ठीक आहे. अहो काय बोलले सांगा ना. मला जायला सांगितले. म्हणजे दिवसभरातली बाकीची कामं रद्द केली का? तसं नाही, मला म्हणाले परत कधीच तोंड दाखवू नका. का? म्हणजे काय झालं काय नक्की? अमृताताईंच्या किडनॅपरची ओळख पटली. यापूर्वी आपलीच एक दोन कामं मी त्याच्यावर सोपवली होती. पण जे काय झालं त्याच्यामध्ये तुमची काय चूक? आता त्या माणसाची नियत फिरली त्याला तुम्ही काय करणार? मी बोलू का यांच्याशी? नाही वाणी साहेब, कळत न कळत का होईना चूक माझ्याकडून घडली. मला कळत नाहीये की मी माणूस ओळखायला कसं काय चुकलो. अहो ते घरातल्या माणसांवर सुद्धा विश्वास ठेवताना मंद जावतंय. तुम्ही बाहेरच्यांचं काय घेऊन बसलात? तरी मला चुकीचं प्रायश्चित्त भोगावंच लागणार. मला तुमच्याशी वाकनीस काकांबद्दल थोडं बोलायचं आहे. आणि मला काहीही बोलायचं नाहीये. नका त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ. नशीब समज तुझ्या वाकनीस काकांचं, त्यांना फक्त हकलून दिलंय. पोलिसात दिलं असताना तर बऱ्याच गोष्टी कळल्या असत्या. ज्याने तुमच्या बरोबर इतकी वर्ष काम केलं त्यांच्यावरचा अविश्वास का? कारण त्यांनी काय उद्योग केले तुला माहित नाही जानकी. त्यांचा एक माणूस विश्वासघात के निघाला म्हणून तुम्ही त्यांच्या इतक्या वर्षांच्या कामावर अविश्वास नाही दाखवू शकत. बरोबर आहे, मीच काय तो चुकीचा. मी माझा अहंकार जपला, माझा स्वाभिमान जपला, पैसे द्यायला नकार दिला आणि तुम्ही मात्र अमृताच्या सगळं चांगल्यासाठी केलं आणि मी तिचं नुकसानच केलं, हेच सांगायचं ना तुम्हाला? नका स्वतःबद्दल असा विचार करून. तुम्हाला कोणी काही बोललं का? नाही, तुम्ही कोणी काही बोलत नाहीच ना, पण तुमच्या नजरेतून कळतं मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. बोचतात मला तुमच्या नजरा. का असं वागताय तुम्ही? नका असा विचार करून.
तुम्हाला माझी बदनामीच करायची ना, मग एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. हे सगळं जाऊन त्या युगंधरा सरतापेला सांगा, एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्रभर माझी बदनामी होईल आणि तुमचं कामही सोपं होईल. तुमच्या अशा वागण्याने जवळची माणसं तुटायला नकोत म्हणजे झालं. कोणी जवळचं राहिलेलं नाही माझ्या. पदोपदी माझ्या नकळतच निर्णय घेतलेत तुम्ही. मी तुमच्या समोर हात जोडते, नका असं बोलू. नाहीतर आता जो एक प्रश्न आपल्याला त्रास देतोय ना, त्याचे 10 प्रश्न होतील. नका असा विचार करू, नका स्वतःबद्दल असं बोलू. हात करायचं ना, चढू नको. झोप 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 झोप. काय झालं? हा झोपा. जानकी केवढ्याने रडत होती अगं, काय झालं होतं? काय माहित, खोलीत कोणी नव्हतं ना, जाग आली असेल आणि रडायला लागली. रडेल नाही तर काय करेल? आईच्या अंगावर पिणारी मुलगी आणि असं एकदम झालं म्हणजे. भाई बाकी कोणासाठी नाही, निदान चिऊसाठी तरी सुमिताईला परत आणा. अगं बोलवून आणून काय करू, आपल्या हातात राहिलंय का आता ते, आणि इथे आणून करू काय? घरातली परिस्थिती माहिती आहे ना तुला, तिला इथे घरात आणून आणखी अडचण निर्माण करू. पण म्हणजे ती काय कायमची तिकडेच राहणार का? अमृताला जरा बरं वाटू दे, नरसिंहाला जरा सावरू दे, मग काढीन सुमित्राचा विषय. मला बोलायचंच आहे त्याच्याशी. काल फार कठोर बोलले मी त्याला. आत्याबाई तुम्ही खरंच बोलाच यांच्याशी, कारण या सगळ्या गोष्टीला ते स्वतःला जबाबदार धरताय, स्वतःवर राग काढतायत, नाहीतर मग दुसऱ्यांवर तरी. तुला काही बोलला तो? मला नाही, पण वाकनीस काकांना बोलले. काय? आणि त्यांना निघून जायला सांगितलंय. हे सगळं ज्या माणसाने केलं ना, त्या माणसाने आधी वाकनीस काकांची एक दोन कामं केली होती. पण म्हणून वाकनीसांना का निघून जायला सांगितलं? मला नाही माहित. अरे बापरे, म्हणजे हे प्रकरण बरंच पुढे गेलेलं दिसतंय. मला बोललं पाहिजे नरसिंहाशी. मी तुम्हाला शोधून शोधून दमले आणि तुम्ही इथे बसून आहात. माझ्यापासून शोधायला सुरुवात केली असती की नाही, तर पहिल्या फटक्यालाच गावलो असतो मी. मी थेट मुद्द्यालाच हात घालते आता. थेट मुद्द्याला हात घालताय म्हणजे तुमच्या काहीतरी फायद्याची गोष्ट असणार. गोष्ट कोणाच्या फायद्याची आहे ते आपण नंतर ठरवू. मला सांगा, तुम्ही अमृताला सोडवून आणलं तेव्हा नेमकं काय झालं होतं? राडा राडा आणि राडा एवढंच म्हणू शकतो मी. आणि मी तिथं गेलो की नाही, त्या अमृता अशी खाली पडलेली होती आणि तो नराधम बंदूक घेऊन तिथं उभा आणि मी तिथं एंट्री. एक मिनिट, मला तुमच्या शौर्याच्या कथा ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. भारूड ऐकू गण गवळण. मला सांगा, जानकीने त्या माणसाला पैसे दिलेले ते कुठे आहेत? मला काय माहिती,
माझं पार्सल जानकी आणि तुमच्या नवऱ्यांनीमध्येच टाकलं रस्त्यावर आणि गेले दोघं पुढं. कुठे गेले, कोणाला दिले आम्हाला काय माहिती. मग तुम्ही अमृतापर्यंत कसे पोहोचला. लंकेचा राजा रावण आहे की नाही त्यांनी माझ्यासाठी पुष्पक विमान पाठवलं. आता बोला. हे बघा, मी तुमच्यावर आरोप करत नाही. आपण दोघांनी एकत्र यावं असं म्हणते. आणि मग काय, फू बाय फू पुगडी फू पुगड्या खेळायच्या दोघांनी. तसं नाही, आपण आपल्यातले वाद विसरून एकत्र यायचं आणि आपल्याला डावलून या घरात जे काही चाललंय ते समजून घ्यायचं. मला तर काय पण समजून घ्यायची इच्छाच नाही. आपलं एकच ब्रीद वाक्य, मी माझ्या दादाचा. हे तुमचं बंधू प्रेमाचं नाटक आहे ना, ते निदान माझ्या समोर तरी करू नका. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मला चांगलंच माहिती आहे. राग मानू नका बर का वहिनी. एक गोष्ट सांगू, ऍडमिट व्हा. म्हणजे म्हणजे आमची सुमी आहे की नाही हॉस्पिटलमध्ये, तिच्या बाजूला एक कॉट रिकामी आहे. तुम्ही तिथं ऍडमिट झालात की नाही तिला पण आपली येड्याची कंपनी. Heh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